नमस्कार, मी श्वेता। सर्वप्रथम आपला आवाजच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता घेऊयात देश विदेशातील काही घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। एसटीकडून दिवाळीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या ज्यादा गाड्यांना यंदा प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे। यातच खासगी बस एजंटकडून बसस्थानक आवारातून प्रवासी पळवले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर एसटीच्या महिला कर्मचारी रस्त्यावर उतरल्या असून स्थानक आवारातील एजंटवर कारवाई देखील करत आहेत। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती, पण राणा यांच्या जामिनासाठी अमरावतीत पहिल्यांदाच न्यायालय उघडण्यात आलं होतं, परंतु राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिलाय, त्यामुळे त्यांची एक रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। महाविकास आघाडी सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 16 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत 2 महिन्यात प्राध्यापक भरती सुरू करणार असं वक्तव्य केलं होतं, मात्र सरकारने अद्याप कुठलेही निर्देश दिले नसल्याने प्राध्यापक भरती अडून राहिली आहे। मंत्र्यांची घोषणी आभासी ठरणार का असा प्रश्न महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेने उपस्थित केलाय। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं असतानाच काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे अनुत्तीर्ण झाल्याची तक्रार विद्यापीठाकडे करण्यात आली आहे। विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला उपस्थित होते, मात्र निकालात अनुपस्थित छेरात असे 0 गुण आल्याने अनुत्तीर्ण व्हावे लागले अशी तक्रार समोर आली आहे। त्यामुळे आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचं आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर वीज कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदाची होणार आहे। वीज कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून बोनस जाहीर करण्यात आला आहे। ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याविषयीची घोषणा केली आहे। ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे। तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या 7व्या वेतनाचा थकीत पहिला हप्ता सण अग्रमी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बँक खाती जमा झाल्याने यंदाची दिवाळी गोड झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून थकीत वेतनाचा प्रलंबित असलेला विषय शिक्षक परिषदेच्या प्रयत्नाने व शिक्षण विभागाच्या सहकार्याने निकाली निघाल्याने जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर वेळ झाली आजच्या घडामोडींमध्ये इथेच थांबण्याची, मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज। हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।